नमस्कार, माझं नाव किरण. दरवेळेस जसे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हे माझ्या चॅनलच्या थ्रू मी दाखवत असते, आज पण तुम्हाला मी एक असं सुंदर ठिकाणी घेऊन आलेले आहे. आणि या ठिकाणाचं महत्त्व म्हणजे माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघत असाल, हे श्री सत्येश्वर शिव पार्वती मंदिर आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे संपूर्ण भारतात, हो अगदी संपूर्ण भारतात अशी तीनच मंदिरं आहेत. एक आहे उज्जैन, एक आहे त्र्यंबकेश्वर आणि एक आहे औरंगाबाद या ठिकाणामधलं भावसिंगपुरा येथे शिव पार्वतीचं मंदिर. याची विशेषता म्हणजे या मंदिरामध्ये शिव आणि पार्वती हे समोरासमोर आहेत. मित्रांनो, तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपल्या महाराष्ट्रात औरंगाबाद आणि औरंगाबादमध्ये भावसिंगपुरा या ठिकाणी असं मंदिर हे साडेतीनशे वर्षापूर्वी ह्या मंदिराची स्थापना झाली होती. आज मला महाशिवरात्री या निमित्त हे मंदिर दाखवायचं आहे. चला तर मग आपण मंदिर बघू. मित्रांनो, ज्या मंदिराबद्दल मी तुम्हाला म्हणाले की संपूर्ण भारतामध्ये फक्त तीन ठिकाणी अशी मंदिरं आहेत, एक ठिकाण आहे उज्जैन, दुसरं ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर आणि तिसरं म्हणजे आपल्या औरंगाबादमधलं भावसिंगपुरा येथे हे शिव पार्वतीचं मंदिर. या शिव पार्वती मंदिराची विशेषता म्हणजे शिव आणि पार्वती ह्या दोघांचीही मंदिरांची समोरासमोर आहे. याच्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया काकांकडनं, ते तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती देतील. नमस्कार काका. नमस्कार. आजच्या या पिढीला या मंदिराविषयी जाणून घ्यायला जास्त आवडेल, कारण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात खूप पूर्वीपासून चालत राहिल्या पण आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तुमच्या माध्यमातून आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून मला हे सगळ्यांना सांगायला आवडेल, तर तुम्ही याच्यावरती जरा चांगला प्रकाश टाका. चालेल. माझं नाव आहे केशवराव खंडोजी पाटील लोखंडे. मी राहणार स्थानिक भावसिंगपुरा इथलाच आहे. हे मंदिर माझ्या सर्वे नंबर मध्ये आहे. मी देखभाल स्वतः करतो, पुजारी ठेवून पूजा वगैरे मी स्वतः मानधन त्यांना देतो. ज्या मानधन लोकांना दिलेलं तिथं ते पुजाऱ्याचेच हवले, आम्ही काय घेत नाही, आम्हाला आवश्यकता नाही. त्याच्यानंतर हे मंदिर पुराणातलं आहे, शिव पार्वती मंदिर. हे आमने सामने समोरासमोर मंदिर आहे दोन्ही पण. त्याच्यानंतर जगामध्ये हे मंदिर तिसरं सांगतात, पण मी उज्जैनला बघितलं, दोन धामला गेलो होतो, उज्जैनला जाऊन आलो, त्याच्यानंतर मी दुसरीकडे काही बघितलं नाही. पण भावसिंगपुरामध्ये शिव पार्वती मंदिर हा असं जगामध्ये तिसरं मंदिर स्थानिक सांगतात. पूर्वीचे वडील पंजे आजोबा भावसिंग राजा राहत होता इथं, त्यांना स्थापना केलेली आहे भावसिंग राजानं. त्याला 1100 वर्षापूर्वी झालेले आहे. हा पूर्वीचं 1100 वर्ष मध्ये कुंड आहे, त्याला पुराणात लोक सांगतात की बा काशीचा पदर आहे, पाण्या शक्य नाही काशीचा पदर आहे म्हणून, खूप दूर आहे काशी. पण प्रश्न कसा आहे की लोक सांगतात आपण ते मानायचं का नाही मानायचं हे आपलं विषय आहे. त्याच्यानंतर प्रश्न आहे की कुंड आहे, पवित्र आहे, पाणी स्वच्छ आहे, त्याच्यात कमीत कमी 7 ते 8 किलोचा देव मासा आहे. हो, त्याच्यानंतर प्रश्न आहे की कासो आहे दोन, 7 मासे आहे तसे, पण देव मासा एक आहे, कमीत कमी 8 किलो 10 किलोपर्यंत. त्याच्यानंतर प्रश्न आहे हातीच्या मोठा पूर्वी भावसिंग राजा चालायच्या आणि ते इथं महाल होता, ते पुराणात तोडलेलं आहे, कमान आहे पुराणात तोडलेलं आहे, ते भावसिंग राजा इथं राहत होता. त्याच्यानंतर भावसिंगपुरा पडलेला आहे आणि हा औरंगजेबच्या आधीच त्यावेळेच भावसिंग राजा होते, त्याचा इतिहास काही सापडत नाही. हे 7 भाऊ होते. आम्ही ठाणे इथं बाहेरून आलेलो आहे. पहिला होतो सुरतला, सुरत होऊन सनी इकडं बरंजाळा म्हणून आहे राजे भोसले, तर तिथं येऊन परत भावसिंगपुरात आलो. आता 5000 साडेतीन हजार लोकसंख्या आहे आमची. आणि हे मंदिर आहे ना पुराणातलं आहे, फार भाविक आहे. कोणाला मूळबाळ होत नसलं त्याने त्या कुंडातलं पाणी घेऊन त्या पिले, स्पर्श केला आणि दर्शन वगैरे सत्य भावनानं केलं तर त्याला पावन होतो, संतती होती. त्याच्यानंतर आपली स्वतःची इच्छा काय असन, बा धन दरवे घरात भांडणं असतील, आपल्याला वेश येत नसन, तरी धंद्यात व्यवसायामध्ये तरी भगवंत पूर्ण सॉल्व. अरे खूप छान. की जसं काका आता म्हणाले की निजाम औरंगजेबाचा, तर मला एक सांगावं वाटतं की ज्यावेळेस निजामांची सत्ता होती, ज्यावेळेस निजाम मराठवाडा असू दे किंवा आंध्र असू दे, कर्नाटक असू दे, अशा बऱ्याच ठिकाणी निजामांचं राज्य होतं, तर त्याच्यामध्ये त्यांचे काही असे जे सुभे म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये काही असे भाग वाटून दिले होते. तर त्या ठिकाणी हे जे आहे भावसिंग म्हणून जे नाव आपण आत्ता ऐकलं, तर हे भावसिंग हे त्यावेळेस सुभेदार होते. तर त्या जसं आपल्या आजच्या भाषेमध्ये त्याला आपण इन्चार्ज म्हणूया,
तर त्यांनी ह्या मंदिराची इथे स्थापना केली आणि याचा जीर्णोद्धार जे आहे तर तेव्हापासून हा आहे आणि ह्या एरियाला म्हणून भावसिंगपुरा सुद्धा असं म्हणतात. चला आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया. इतकं सुंदर मंदिर कसं आहे नेमकं त्याच्याविषयी आता प्रत्यक्ष बघूया. चला तर ज्या मंदिराविषयी आपण बोलतोय शिव पार्वतीचे 1100 वर्षापूर्वीपासूनचं आहे त्या मंदिरात जसं तुम्ही काशीला जरी गेले उज्जैनला जरी गेले प्रत्येक शंभोंच्या मंदिराच्या तिथे तुम्हाला नदी वाहताना दिसते त्याचप्रमाणे इथे सुद्धा हा बारव आहे. बारव मोस्ट ऑफ मुलांना विहिरी माहिती असतात तलाव माहीत असतात पण बारव माहीत नसतो. तर हा जो बारव आहे हा साधारण 35-40 फूट खोल आहे आणि बाराही महिने त्याचे जे झरे आहे झऱ्यांचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे इथे कायम पाणी असतं आणि हे पूर्ण हेमाडपंथी आहे. आणि जसं लोखंडे काकांनी सांगितलं की वरचं जे आहे ते त्याचा ते जीर्ण होत होतं म्हणून त्यांनी याला बाजूनी पास्ता करायला सुरुवात केलेली आहे. का कारण जर 11.5 वर्षापासून जर ही गोष्ट टिकून आहे तर अजून येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा हे मंदिर 1100 वर्ष हा 11.5 वर्षापासून हे मंदिर आहे तर येणाऱ्या पिढींसाठी सुद्धा हे तसंच्या तसं जतन करता येईल हा त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो. त्याच्यामुळे त्यांनी इथे प्लास्टर वगैरे हे केलेलं आहे आणि या पाण्यामध्ये असे 7 मोठे मोठे मासे आहेत 2 कासव आहेत आणि शुद्ध पाणी आहे. हे पाणी वापरलं सुद्धा जातं शेतीसाठी वापरलं जातं आणि कधी या पाण्याचा असा तुटवडा इथे पडत नाही. मग महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी नेमकं होतं काय तर मला सांगायला आवडेल. महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी बरोबर 12 वाजता शिव आणि पार्वती शंभो आणि आपल्या पार्वती देवी यांचा विवाह इथे रचला जातो. विष्णू आणि रुक्मिणी यांचा विवाह सगळ्यांना माहिती आहे की या दिवशी होतो. पण असं हे मंदिर एक तिसरं असं मंदिर आहे 3 मंदिरांपैकी एक मंदिर की ज्याच्यामध्ये शिव आणि पार्वतीचा महाशिवरात्रीच्या बरोबर 12 वाजता यांचा विवाह अगदी प्रॉपर मंगलाष्टकांसोबत मुंडावळ्या वगैरे बांधून सगळी षोडशोपचार पूजा केली जाते आणि हा विवाह पाहण्यासाठी अख्खा गाव आणि औरंगाबादहून आणि औरंगाबादच्या बाहेरहून सुद्धा लोक दूर दूर पर्यंत इथे पाहायला येतात. तर चला किती सुंदर आपले शंभू आणि पार्वती माता ह्या मुंडावळ्या अगदी लावलेल्या आहेत हे दिसत आहेत. तर आता आपल्याला काका ते मंदिर दाखवणार आहे. चला मग वरती जाऊया. मी ज्या शंभूंविषयी बोलत होते शंभू कालच यांचा विवाह झाला आहे. सुंदर नवरदेवांसारखं सुद्धा यांचं सुद्धा साज केला आहे. तुम्ही बघू शकता शंभूंना मुंडावळ्या बांधल्या आहे अगदी फुलांच्या माळ आहे आणि 1100 वर्षापूर्वीपासूनचं मंदिर असल्यामुळे जे लिंग आहे त्याची थोडी झीज झाल्यामुळे त्याच्यावरती हे असं चेहरा स्वरूपामध्ये स्थानिक लोकांनी सगळ्यांनी मिळून ह्याच्यावरती हा जो आहे शंभूंचा जो चेहरा त्या रूपामध्ये इथे यांची स्थापना केलेली आहे. मी नशिबान समजते इतकं सुंदर मला शंभूंचं दर्शन पाहायला मिळते आणि तेही नवरदेव रूपामध्ये. आपण लोकांच्या लग्नाला जातो आज मी खुद्द देवाच्या लग्नाला आली असं मला खूप आनंद होतोय. खूप सुंदर शंभू. मित्रांनो जसं आता आपण शंभूंना पाहिलं तसंच पार्वती माता पण आहेत. त्यांना पण बघा नवरीसारखा त्यांचा साज केला आहे. मुंडावळा इथे घातलेला आहे. पूर्ण नवरी तशीच असते. मी पहिल्यांदा असं शिव पार्वतीचा विवाह आणि त्यांना अगदी असा नवरदेव नवरी या वेशभूषेमध्ये बघितले मी खरंच खूप धन्य समजते. आणि सगळ्यात छान इथले स्थानिक लोक लोखंडे काका त्यांचे जे पुतणे आहेत ते इथले स्थानिक नगरसेवक आहेत लोखंडे म्हणून तर त्यांनी त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांची फॅमिली म्हणू दे स्थानिक लोक म्हणू दे त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने दरवर्षी महाशिवरात्रीला असा शिव पार्वती विवाह इथे केला जातो अगदी लग्नासारखाच. की नाही का गणेश लोखंडे आणि केशवराव खंडूजी लोखंडे. तर हे गणेश लोखंडे आणि केशवराव लोखंडे हे कायम पुढाकार घेऊन आणि स्थानिक लोकांच्या मदतीने आणि स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन इतका सुंदर वारसा त्यांनी आपल्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी अजूनही जतन करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तुमचे खूप मनापासून आभार. इतका छान तुम्ही नाही खरंच खूप छान अशीच कृपा राहू दे देव बाप्पा तुझ्या सगळं चांगलं होऊ दे. मित्रांनो जे आपण समोरासमोर इकडे शंभू आहे इकडे पार्वती आहेत पण यांची पूजा नक्की करतो कोण यांना इतकं छान सजवतो कोण तर आज आपल्या समोर या मंदिराचे हे पुजारी आहेत आणि हा त्यांच्या सौभाग्यवती आहेत सदाशिव दिगंबर खवेतोड.
तर हे या मंदिराची पूजा करतात. आपण त्यांच्याशी जरा बातचीत करू आणि जाणून घेऊ या की कशा पद्धतीने ते पूजा करतात आणि किती वर्षांपासून, जरा आम्हाला सांगा ना. आम्ही 5 वर्षांपासून भाविकपणाने आम्ही पूजा करतो. एकदम स्वच्छ मंदिर आहे ते. वाणी समाजाचं लिंगाई समाज आमच्या गळ्यामध्ये असे लिंगाई समाजाचे तर आम्ही त्याचेच भक्त आहे. काय शंभूचेच भक्त आहे आम्ही. आम्ही जे हरे हे गळ्यामध्ये आमच्या त्याची पूजा केल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही. इतके आमचे कडक नियम अगदी पूजा. आणि हे कसं वाटतं तुम्हाला जेव्हा खुद्द तुम्ही शंभूंची पूजा करतात, पार्वतींची पूजा करतात, काय अनुभव येतो? नाही अनुभव आले आम्हाला. हा ना, आम्ही इथे काय करीत होतो, आमची आम्ही गौतई घेत होतो. काय आम्ही दोघं नवरा बायको डोंगरावर जायची, गौतई घ्यायची. काय ते कायचे मग तिथून मुलं खात होतो. आज आम्हाला 3 मुलं आहे, 3 सुना आहे, 7 नातू आहे. 7 नातू आहे. अरे बापरे, हा इतका परिवार माझा. नातू आहे, इंजिनियर आहे. अरे वा, किती छान. पुन्हा एक बँकेत आहे. दुसरी गोष्ट कंपनी म्हणजे मॅनेजर आहे नातू. काय आणि दुसरीचे जे आहेत ते एक शिकवतो अशी पद्धती. तुम्ही भगवंतांनी म्हणजे तुम्ही भगवंतांनी म्हणजे भरपूर दिलंय अगदी बरोबर आहे ना. खुद्द जो देवाची इतकी मनापासून श्रद्धेने पूजा करतो त्याला परमेश्वर आणि स्वच्छ भावनेला कधीच कुठेच कमी पडत नाही. अगदी उत्कृष्ट उदाहरण आहे. तुम्ही जे इथं आले तुम्हाला भव्य कसं वाटलं? काही कचरा अजिबात नाही. मला खूप, मी दुपारीच मावशींना बोललेले की मी दुपारी आता बंद मी येऊ संध्याकाळी, ते म्हणे या म्हणे. अगदी सुंदर लख आणि जो एक तेज असतं ना मंदिरामध्ये किंवा जी शांतता असते खास त्या गोष्टीसाठी मंदिरामध्ये येतात लोक, ती त्या गोष्टीचा अनुभव इथे इथे आला. आणि अगदी स्वच्छ आहे, टापटीप आहे, कुठेही कसल्याही प्रकारची घाण नाही. इतकं सुंदर, अगदी छान मेंटेन केलेलं आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि तुमच्यामुळे हे येणारे जे लोक आहेत अगदी आवडीने येतात, श्रद्धेने येतात असं आहे. हा ठीक आहे. पेपरला आहे ना थोडी चुकीची एक बातमी दिलेली आहे. 1100 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, पण एक स्थानिक कोणातरी ते 300 वर्षापूर्वीचं सांगितलेलं आहे, तर ते चुकीचं आहे. तर तसं काही नाही आहे. मित्रांनो, याच्या आधीचे जसे माझे व्हिडिओ तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले तसाच हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडणार हा मला विश्वास आहे. असंच नेहमीप्रमाणे ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा इतकं सुंदर लख दिव्य भव्य असं 1100 वर्षापूर्वींचं मंदिर अस्तित्वात आहे हे पाहायला नक्की आमच्या औरंगाबादमध्ये भावसिंगपुरा इथे या. धन्यवाद.